गणित भाग दुसरा इयत्ता नववी। तर आज आपण प्रमेय सोडवत आहोत त्रिकोणातील बाजू व कोण यांच्या असमानतेचा गुणधर्म, त्याच्यावरचं प्रमेय आहे। जर त्रिकोणाच्या दोन बाजूपैकी एक बाजू दुसरीपेक्षा मोठी असेल तर मोठ्या बाजूसमोरील कोण लहान बाजूसमोरील कोणापेक्षा मोठा असतो। आता इथे आपण एक त्रिकोण काढू आणि आधी आपण समजून घेऊ। आता त्रिकोण एक्स वाय झेड याच्यामध्ये तीन बाजू आहेत त्रिकोणाला, एक्स वाय एक्स झेड आणि वाय झेड। पण आपल्याला फक्त दोन बाजूंचा विचार करायचा आहे, बाजू एक्स झेड आणि एक्स वायचा आपल्याला विचार करायचा आहे। तर इथे बाजू एक्स झेड मोठी आहे बाजू एक्स वाय पेक्षा, म्हणून मोठ्या बाजू समोरचा जो कोण आहे म्हणजे हा कोण छोट्या बाजू समोरचा जो कोण आहे त्याच्यापेक्षा मोठा आहे। म्हणून कोण एक्स वाय झेड मोठा आहे कोण एक्स झेड वाय। तर इथे आपल्याला हे साध्य करायचे आणि आपल्याला पक्ष काय दिलेला आहे, तर त्रिकोणामध्ये बाजू कशा आहेत असमान आहेत किंवा एक बाजू दुसरी बाजूपेक्षा मोठी आहे। तर इथे त्रिकोणाच्या जरी तीन बाजू असल्या तरी आपल्याला फक्त दोन बाजूंचा विचार करूनच हे प्रमेय सोडवायचं आहे। तर कोणतंही प्रमेय सोडवताना आपण पक्ष, साध्य, नंतर रचना आणि नंतर सिद्धता ह्याप्रमाणे प्रमेय सोडवत असतो। आता पक्ष म्हणजे काय, तर गिवन म्हणजे प्रश्नामध्ये जे दिलं आहे तेच गिवन लिहायचे आणि साध्य म्हणजे टू प्रूव, प्रश्नामध्येच दिलेलं असतं काय प्रूव्ह करायचे, त्या प्रमेयामध्येच आहे काय साध्य करायचे काय प्रूव्ह करायचे। रचना म्हणजे तुम्ही काही कन्स्ट्रक्शन केलं असेल, तुम्हाला सिद्धता सोडवताना सोपी जावी म्हणून आपल्याला काही कन्स्ट्रक्शन करावं लागतं, रचना करावी लागते, ती इथे लिहायची। नंतर सिद्धता म्हणजे प्रूव्ह, तर ह्याप्रमाणे आपल्याला आता सिद्धता लिहायची। तर आता आपण आधी पक्ष आणि साध्य घेऊन काढू। तर पक्ष म्हणजे काय, प्रमाणात आपल्याला काय दिलेलं आहे, तर जर त्रिकोणाच्या दोन बाजूपैकी एक बाजू दुसरीपेक्षा मोठी असेल। आता इथे त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये बाजू एक्स झेड मोठी आहे बाजू एक्स वाय पेक्षा, तर हे आपल्याला ते पक्षात लिहायचे। आणि साध्य, साध्य काय करायचे, तर मोठ्या बाजू समोरचा कोण हा मोठा आहे लहान बाजूच्या कोणासमोर जो कोण आहे त्याच्यापेक्षा, हे आपल्याला साध्य मध्ये लिहायचंय। तर रचना, रचना काय करायची, तर एक्स झेड ह्या बाजूवर पी बिंदू असा घ्यायचा आहे की एक्स वाय बरोबर एक्स पी, तिथे आपण बिंदू घेऊ पी आणि हे नंतर रेख हा काढून घेऊ, वाय पी हा रेख काढा। आता ह्याच्यामुळे इथे त्रिकोण तयार झालाय, त्रिकोण एक्स वाय पी हा त्रिकोण तयार झालाय, त्यामध्ये हे दोन्ही बाजू सारख्या मापाच्या आहेत। मग ह्याचा अर्थ काय होतो, तर ह्या जेव्हा त्रिकोणामध्ये दोन बाजू ह्या समान मापाच्या असतात तेव्हा त्या बाजू समोरचे कोण सुद्धा समान मापाचे असतात। मग ह्या बाजू समोरचा कोण हा आहे आणि ह्या बाजू समोरचा कोण हा आहे, म्हणजे कोण एक्स वाय पी एक रूप आहे एक्स पी वाय, कोण एक्स वाय पी एक रूप आहे कोण एक्स पी वाय, एक्स वाय पी एक रूप आहे एक्स पी वाय, हे दोन्ही कोण सारख्या मापाचे आहेत एक रूप आहेत। तर इथे आपण कोणता प्रमेय वापरला, कोणता सिद्धांत वापरला, तर इथे समद्विभुज त्रिकोणाचं आपण इथे प्रमेय वापरलेले, त्यावरून ज्या समान भुजा आहेत समान बाजू आहेत त्यांच्या समोरील कोण सुद्धा हे समान असतात। त्रिकोण एक्स वाय पी मध्ये एक्स वाय बरोबर एक्स पी, इथे आपण रचना काय केलेली आहे की बिंदू पी हा एक्स झेड वर असा घेतला आहे की त्याचं एक्स पासूनचं अंतर बरोबर आहे एक्स वाय, म्हणून हा त्रिकोण झाला समद्विभुज त्रिकोण, म्हणून समान
बाजूंच्या समोरचे जे कोण आहे ते सुद्धा समान आहे, म्हणून कोण एक्स वाय पी एकरूप आहे कोण एक्स पी वाय। आता हा कोण विचारात घ्या, तर ह्या त्रिकोणाचा म्हणजे वाय पी झेड चा हा काय आहे, बाह्य कोण आहे, म्हणजे कोण एक्स पी वाय हा त्रिकोण वाय पी झेड चा काय आहे, बाह्य कोण आहे, बाह्य कोण आहे। आणि आपल्याला माहिती बाह्य कोणाचे माप बरोबर त्याच्या दुरुस्त अंतर कोणाची बेरीज। समजा हा कोण आहे ए आणि हा कोण आहे बी, तर ह्या कोणाचं माप किती असतं आपल्याला माहिती आहे, बाह्य कोणाचं माप हे त्याच्या दुरुस्त अंतर कोणाच्या मापाची बेरीज, म्हणजे ए अधिक बी हे माप बरोबर किती येणार आहे, ए अधिक बी। ह्याचा अर्थ काय होतो, हे ए अधिक बी आहे आणि हे ह्याचं माप बी आहे, म्हणजे निश्चित हा कोण काय आहे ह्याच्यापेक्षा मोठा आहे, म्हणून कोण एक्स पी वाय मोठा आहे कोण पी झेड वाय पेक्षा, पी झेड वाय पेक्षा। पण हा कोण आणि हा कोण काय आहे, सारखे आहे, म्हणून आपण असं म्हणू शकतो एक्स वाय पी, म्हणून एक्स कोण एक्स वाय पी मोठा आहे कोण पी झेड वाय पेक्षा, कारण हे दोन्ही कोण सारख्या मापाचे आहेत, कारण हा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण आहे, म्हणून इथे पण हा कोण असणार आहे ए अधिक बी चा, म्हणजे हा कोण सुद्धा ह्या कोणापेक्षा काय आहे, मोठा आहे। आता ह्या पूर्ण कोणाचं जर माप आपल्याला लिहायचं तर आपण कसं लिहिणार, कोण एक्स वाय पी अधिक कोण पी वाय झेड, कोण पी वाय झेड, पी वाय झेड। म्हणजे हा पूर्ण कोण आपण लिहिला आता एक्स वाय झेड, म्हणजेच काय एक्स वाय झेड म्हणजे एक्स वाय पी अधिक पी वाय झेड, मग हा ए अधिक बी झालाय आणि हा ए झालाय, म्हणजे हा कोण निश्चित ह्या कोणापेक्षा काय आहे, मोठा आहे, मोठा आहे कोण पी झेड वाय पेक्षा, म्हणून एक्स वाय पी, एक्स वाय पी म्हणजे हे एवढं माप आणि आधी पी वाय झेड म्हणजे पी वाय झेड म्हणजे हे, म्हणजे हा पूर्ण कोण, पूर्ण कोण म्हणजे कोणता कोण, कोण एक्स वाय झेड, म्हणजे ह्या ह्याच्याऐवजी आपण असे लिहू कोण एक्स वाय झेड मोठा आहे कोण पी झेड वाय पेक्षा, म्हणजे हा पूर्ण कोण ह्या कोणापेक्षा मोठा आहे, हेच आपण असं म्हणू शकतो कोण एक्स वाय झेड मोठा आहे कोण एक्स झेड वाय, पी झेड वाय च्या ऐवजी आपण आता एक्स झेड वाय लिहिलंय फक्त कोण एक्स झेड वाय पेक्षा। म्हणजे आपण काय केले, हे साध्य केले की हा पूर्ण कोण ह्या कोणापेक्षा मोठा आहे, आणि हा कोण कसा आहे तर मोठ्या बाजू समोरचा हा कोण आहे आणि हा कोण छोट्या बाजू समोरचा कोण आहे, तर यावरून आपण काय सिद्ध केलं, मोठ्या बाजू समोरचा कोण हा मोठा आहे आणि छोट्या बाजू समोरचा कोण हा छोटा आहे, हे तिथे आपल्याला सिद्ध करायचं होतं। तिथे आपली सिद्धता पूर्ण लिहून झालेली आहे, आपण परत याचं वाचन करू। आता इथे त्रिकोण एक्स वाय पी हा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण आहे, कारण आपण रचना कशी केली की बिंदू पी हा असा घेतलाय की अंतर एक्स पी आणि एक्स वाय हे समान आहे, लेंथ एक्स पी इक्वल टू लेंथ एक्स वाय, एक्स पी जी लांबी आणि एक्स वाय जी लांबी आपण समान घेतली, म्हणून हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण आहे समद्विभुज त्रिकोण, ज्याचे दोन भुजा बाजू सारख्या मापाच्या आहेत, म्हणून सारख्या बाजू समोर जे सुद्धा कोण काय आहेत सारख्या मापाचे आहेत। त्याच्यानंतर आपण काय विचार केला की एक्स पी वाय हा काय आहे, बाह्य कोण आहे कोणत्या त्रिकोणाचा, तो त्रिकोण पी वाय झेड ह्या त्रिकोणाचा हा काय आहे, बाह्य कोण आहे। जर आपण हा कोण ए धरला तर आणि हा कोण बी धरला तर ह्या कोणाचं माप किती येणार आहे, ए अधिक बी, कारण बाह्य कोणाचे माप बरोबर दुरुस्त अंतर कोणाच्या मापाची बेरीज, म्हणून
हे वाक निश्चित ध्यामापापेक्षा मोठा आहे म्हणून कोण एक्स पी वाय मोठा आहे कोण पी झेड वाय पेक्षा. पण हा कोण आणि हा कोण काय आहे समान आहे कारण हा त्रिकोण आहे समद्विभुज त्रिकोण. त्यामुळे हे दोन कोण सुद्धा समान आहे म्हणून कोण एक्स वाय पी मोठा आहे एक्स वाय पी मोठा आहे कोण पी झेड वाय पेक्षा पी झेड वाय पेक्षा. आता इथे आपण पूर्ण ह्या दोन कोणाचा विचार केल्यानंतर मग कोण एक्स वाय पी अधिक कोण पी वाय झेड मोठा आहे कोण पी झेड वाय पेक्षा. पण ह्या दोघांची ऍडिशन म्हणजे काय तर कोण एक्स वाय झेड हा कोण आणि हा कोण ह्या दोघांची बेरीज म्हणजे हा कोणाचं माप. म्हणून कोण एक्स वाय झेड बरोबर मोठे आहे कोण पी झेड वाय पेक्षा. म्हणून कोण एक्स वाय झेड मोठे आहे कोण पी झेड वाय लिहिलं काय आणि एक्स झेड वाय लिहिलं काय सारखंच आहे कारण कोण बदलत नाही इथं. म्हणून कोण एक्स वाय झेड मोठे आहे कोण एक्स झेड वाय पेक्षा म्हणजे हा कोण या कोणापेक्षा मोठा आहे म्हणजेच मोठ्या बाजूसमोरचा हा कोण मोठा आहे लहान बाजूच्या कोणासमोर जो कोण आहे त्याच्यापेक्षा. मग आता इथे आपल्याला काय सिद्ध करायचं होतं कोण एक्स वाय झेड मोठे आहेत कोण एक्स झेड वाय पेक्षा ते इथे आपण प्रूव्ह केले सिद्ध केलेले.